नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शामसंत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका नवीन टॉपिकवरती डिस्कस करत आहेत, त्याचं नाव आहे घड्याळ. घड्याळ या टॉपिकवरती जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा सर्वच परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आढळतील, त्यामुळं हे प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहेत. तर सुरुवात करू आपण घड्याळ या टॉपिकवरती. मित्रांनो, घड्याळामध्ये तर घड्याळ या टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम घड्याळाबद्दल प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे. तर घड्याळामध्ये प्राथमिक माहिती असणं गरजेचं म्हणजे काय? तर घड्याळामध्ये तीन प्रकारचे काटे असतात. एक असतो तास काटा, दुसरा मिनिट काटा आणि तिसरा असतो सेकंद काटा. परत एकदा सांगतो, घड्याळामध्ये तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा हे तीन प्रकारचे काटे असतात. परंतु घड्याळ्या चॅप्टरचा किंवा घड्याळ या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला दोनच काट्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं किंवा दोनच काट्यांचा विचार केला जातो. एक म्हणजे तास काटा आणि दुसरा म्हणजे मिनिट काटा. या सेकंद काट्याचा या चॅप्टरमध्ये विचार केला जात नाही. म्हणून सर्वप्रथम आपण मिनिट काटा आणि तास काटा या दोन काट्यांबद्दल प्राथमिक माहिती घेऊ. तर सर्वप्रथम आपण मिनिट काट्याबद्दल प्राथमिक माहिती घेऊ. मिनिट काट्याला या घड्याळाचं पूर्ण एक चक्कर पूर्ण करण्यासाठी किंवा घड्याळाची पूर्ण एक फेरी मारण्यासाठी मिनिट काट्याला एक तास एवढा वेळ लागतो. मिनिट काट्याला घड्याळाची पूर्ण एक फेरी मारण्यासाठी एक तास एवढा वेळ लागतो. घड्याळाचं जे काही पूर्ण अंशात्मक माप असते, घड्याळाचं हे पूर्ण अंशात्मक माप 360 डिग्रीचं असते किंवा 360 अंश असते. घड्याळाचे पूर्ण अंशात्मक माप हे 360 अंश असते. घड्याळाच्या या मिनिट काट्याला हे 360 अंश माप पूर्ण करण्यासाठी एक फेरा पूर्ण करावा लागतो, एक फेरी पूर्ण करावा लागते. मग एक फेरी पूर्ण करण्यासाठी घड्याळाला वेळ लागतो एक तास. एक तास म्हणजेच काय? तर 60 मिनिट. एक तास म्हणजेच काय? 60 मिनिट. घड्याळाच्या मिनिट काट्याला घड्याळाचा पूर्ण एक फेरा कंप्लीट करण्यासाठी 60 मिनिट एवढा वेळ लागतो. तर ही एक फेरी असते. एक फेरी म्हणजे घड्याळाचं पूर्ण अंशात्मक माप. तर घड्याळाचे पूर्ण अंशात्मक माप असते 360 अंश. तर मिनिटाबद्दल बोलायचं तर एक मिनिट बरोबर 360 भागाकारामध्ये 60. हे 60 इथं गुणाकारात आहेत, इकडं आल्यानंतर भागाकारात जातील. 00 कटला 616 6636. याचाच अर्थ काय? घड्याळाचा मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो. घड्याळाचा मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो. तास मिनिट काट्याबद्दल आपण सर्वप्रथम माहिती घेतली. परत एकदा रिपीट करतो, मिनिट काट्याला घड्याळाचे पूर्ण एक फेरी पूर्ण करण्यासाठी एक तास एवढा वेळ लागतो. ही पूर्ण एक फेरीचं माप असते 360 अंश. मग मिनिट काट्याला एक तास म्हणजे 60 मिनिट एवढा वेळ लागतो. तर पूर्ण फेरी असते 360 ची. मग एका मिनिटाला 360 हे भागाकारात जातील, 600 कटला. याचा अर्थ घड्याळाच्या मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्या काट्याबद्दल आपण विचार करू. दुसरा काटा आहे तास काटा. तास काटा, तास काटा. तर तास काट्याला हे पूर्ण एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास 12 तास लागतात. जर तास काट्याने समजा तीनपासून फेरी पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली तर पुन्हा 3 वर येण्यासाठी तास काट्याला 12 तास लागतात. 12 तास एक फेरा पूर्ण करण्यासाठी, एक फेरा पूर्ण करण्यासाठी तास काट्याला 12 तास एवढा वेळ लागतो. मग 12 तास याचं जर आपल्याला मिनिटात कन्वर्ट करायचं असलं तर 12 गुणाकारामध्ये 60 मिनिट बरोबर एका फेऱ्याचं पूर्ण माप आहे आपण आत्ताच पाहिलं की 360 अंश. आता यांना जर कन्वर्ट केलं तर 12 सकम 72, याचा अर्थ 720. याचा अर्थ 720 मिनिट बरोबर 360 अंश. मग एका मिनिटाला 360 अंश भागाकारामध्ये 720. 00 कटला 36 1 36 36 2 72. घड्याळाचा तास काटा 1/2 अंशाने पुढे सरकेल. घड्याळाचा तास काटा 1/2 अंशाने पुढे सरकेल.
यानंतर आपण घड्याळाच्या तासकाट्याबद्दल चर्चा करू. घड्याळाच्या तासकाट्याला ह्या संपूर्ण एक फेरा पूर्ण करण्यासाठी 12 तास एवढा वेळ लागतो. म्हणजे घड्याळाच्या तासकाट्याने जर 3 वाजता फिरायला सुरुवात केली तर पुन्हा 3 वर येण्यासाठी घड्याळाच्या तासकाट्याला एकूण 12 तास लागतील. म्हणजे घड्याळाचा तासकाटा 12 तासामध्ये एक फेरा पूर्ण करतो. 12 तासामध्ये एक फेरा पूर्ण करतो, राईट. मग या 12 तासाला आपल्याला जर मिनटात कन्वर्ट करायचं असेल तर 12 गुणाकारामध्ये 60 का, तर एका तासामध्ये मिनिट असतात 60, म्हणून 12 तासाचे मिनिट किती, याचा अर्थ गुणाकारामध्ये 60 मिनिट बरोबर. हे एका फेऱ्याचं पूर्ण माप असतं 360 अंश किंवा 360 डिग्री म्हटलं तरी चालेल. तर 12 सकम 72 याचा अर्थ 720 मिनिट बरोबर 360 अंश. मग एका मिनटाला घड्याळाचा तासकाटा 360 अंश भागाकारामध्ये 720 00 कटला 36 एक 36 आणि 36 2 72 1/2 अंशाने पुढे सरकेल. घड्याळाचा तासकाटा एका मिनटाला 1/2 अंशाने पुढे सरकेल. यावरून घड्याळाचा तासकाटा आणि घड्याळाचा मिनिट काटा यांचा प्रति मिनिट वेगातील फरक, तर यांचा जर आपल्याला प्रति मिनिट वेगातील फरक काढायचा असला तर 6 - 1/2 मग 6 × 2 = 12 12 + 1 / 2 6 × 12 = 1 / 2 12 × 1 = 11 / 11/2 म्हणजेच घड्याळाचा तासकाटा व घड्याळाचा मिनिट काटा यांच्या प्रति मिनिट अंशातील फरक हा 11/2 अंश आहे. घड्याळाचा तासकाटा व घड्याळाचा मिनिट काटा यांच्यातील प्रति मिनिट अंशातला जो काही फरक आहे हा प्रति मिनिट वेगातला फरक 11/2 अंश एवढा आहे. त्याचप्रमाणे घड्याळाचं जे काही पूर्ण या 12 पासून 1 पर्यंत हे एवढं जे काही अंशात्मक माप आहे, तर घड्याळाचं पूर्ण आपलं अंशात्मक माप काढण्यासाठी घड्याळाचं जे काही आपलं पूर्ण माप आहे हे घड्याळाचे पूर्ण माप हे 360 अंशाचे आहे. घड्याळाचे पूर्ण माप हे 360 अंशाचे आहे आणि या घड्याळाच्या प्रतिमेवर एकूण 12 तास विभागलेले आहेत. म्हणजेच एका घराचं माप काढण्यासाठी या 360 ला आपल्याला 12 ने भागावं लागेल. मग 12 × 1 = 12 / 12 = 36 याचा अर्थ घड्याळाच्या 2 तासामधील जे काही अंतर असेल हे अंतर असेल 30 अंशाचं. घड्याळाचं जे काही एका घराचं माप असेल हे माप असेल 30 अंशाचं. यावरून आपलं सूत्र तयार होतं की तास गुणाकारामध्ये एका घराचे माप, तर एका घराचं माप जे आलेलं आहे 12 ते 1 किंवा 1 ते 2 हे माप येतं 30, हे सुद्धा माप येतं 30, याचा अर्थ प्रत्येक एका घराचं माप असणार आहे 30. म्हणून तास गुणिला एका घराचे माप वजा, आता वजा का, तर दोन्ही काटे एकाच दिशेने चालतात म्हणून त्यांच्या वेगाची वजाबाकी होते, वजा 11/2 अंश. 11/2 अंश काय आहे, तर हे तासकाटा आणि मिनिट काटा यांच्या प्रति मिनिट वेगातील फरक आहे गुणाकारामध्ये मिनिट. या प्रकारचं सूत्र आपल्याला तयार होताना दिसतं. म्हणजेच हे सूत्र आपल्याला किती अंशाचा कोन झाला की ते काढण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. यावरून आपल्या या सूत्रावरून घड्याळाचे 4 ते 5 प्रकारचे उदाहरण आपल्याला च्या चॅप्टरवरती दिसून येतील. त्याचप्रमाणे आणखी दुसरे काही, एक झालं आरशातील प्रतिमा, दुसरं पाण्यातील प्रतिबिंब, घड्याळा पुढं पळणं मागं पळणं, हे जे काही प्रकार आहेत याबद्दल आपण आता विस्तृत चर्चा करणार आहोत.